सर्व हेल्पर्स 20-22 माणसं काम करतायत. कौतुक केलं पाहिजे डायविंग इफर्ट केलेल्या सह्याद्रीच्या त्या खेळाडूचं. अक्षरशः तो घासला फाटला असं म्हटलं नाही मी. करावे 12वे खेळू पाठवा. ओके 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 करावे संघाकडे कौतुकास्पद कामगिरी करण्याची त्यांची काबिलियत आहे. महाराष्ट्र वडापाव सेंटर आपल्याला याद्वारे सांगण्यात येते की आपण काळी चहा घेऊन इकडे यावं. Let's see what's up on the ground. That is the last match, but not an easy match. That is a quarter-final match. The winning team entering the semis and maybe get the check of 25,000 tourists evening. All the world, you can see this match live on the YouTube. You can search the RJ 11 and you can check in your mobile and you may see all the match live. That is the main match between the two giants team. When is Sunwai Marwai Balcom and when is Karavi from Nirl Washi. Ratri 12 vajta kon mele English aikte. Samna suru hote 4 shatkanta samna. केतन आणि समोर आहे अरुण. एक होणहार फलंदाज अरुण वैभव उर्फ आमचा प्रिय मित्र थेट्या गोलंदाज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आणि पहिलाच अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न एकदा घोषित. हा एकच फलंदाज आहे. पंचा बहिण्यांचा इशारा घोषित. हा एकच फलंदाज एबी डिव्हिलियर्स सारखा उभा राहतो. एबी डिव्हिलियर्स हा मध्ये उभा राहतो आडवा तिरका. जर चेंडू चुकला तर एलबीडब्ल्यू तर नक्कीच आहे पायचित. हा सुद्धा तसाच खेळतो अरुण. बघा शपर होऊन मिडल अँड ऑफ स्टंपवर तो क्रॉस उभा राहतो. ज्याने क्रिकेट नीट पाहिले ना त्यांनी याचं अवलोकन करावं. फलंदाजाची गाड उभारण्याची शैली ही त्याचं कामगिरी सिद्ध करते. हा टॅप केलाय बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने पॉइंटच्या दिशेला. एक धाव मिळेल एका धावर समाधान मानतायत. दोन्ही फलंदाज आपापले स्ट्राईक रोटेट करतायत आपापली जागा बदलतायत. धाव संख्या 2 केतन शिडशिडा बांधायचा परंतु जबरदस्त गोलंदाज करावे संघाचा. एक शॉर्ट थर्ड मॅन पॉइंट कवर एक्स्ट्रा कवर लॉंग ऑफ उजव्या बाजूला या विरोचनेसह केतन आपल्या मार्गावर. हा चेंडू रिव्हर्स करण्याचा प्रयत्न आणि त्याचे सफल होत आहेत. चेंडू येतो तो पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. एकच धाव. रिव्हर्स खेळताना तुम्ही चेंडू हवेतच मारला पाहिजे. जर तुम्ही पहिल्या षटकाला सामोर जात असाल तर पॉवर प्लेच्या केतन पुन्हा एकदा आकुलाचा स्विंग केला चेंडूला पुढे सरसावत. क्रॉस बॅटर शॉट मिड विकेटच्या झोन मध्ये आणि या 4 धावा. शिट्ट्या टाळ्या रात्री सुद्धा अजूनही दर्शकांचा या स्पर्धेत असलेला उत्साह हा दर्शवतो. कडाक्याची थंडी आजूबाजूला चिटकून बसले सर्व ज्यामुळे एकमेकाची ऊर्जा एकमेकाला मिळेल. कोणी एकटं बसलं नाहीये. हा सुंदर चेंडू चांगला चेंडू परफेक्ट डिलिव्हरी. थोडा गुलनाय स्पॉटवर टप्पा खालेला चेंडू. फलंदाज पहिल्यांदाच अरुण चकत्या चेंडूफळीचा चेंडूचा काही संबंध नाहीये. निर्धाव चेंडू केतन
ओ गोल डिलिव्हरी, चेंडू म्हणजे आतली कड लागले, पुन्हा अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न, फुल अक्रॉस, षटक पूर्ण, धावसंख्या धावफलकावर बिनबाद 8 धावा। उपांत्य पूर्व फेरीचा हा महत्त्वपूर्ण सामना, व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर कसे हाताची घडी घालूनच बसणार सर्व आता, का थंडीचा महिना आहे खरं। सकाळी ना पहाटे पहाटे बरं वाटतं, उबदार चादरीमध्ये बाजूला कोणतरी उबदार व्यक्ती असली, नवीन लग्न झाल्यानंतर ही थंडी फारच मोलाची। पहाटे पहाटे मला जाग आली, तुझ्या रेशमाची मिठी सैल झाली, गडे हे बहाने निमित्त कशाला, असा राहू दे हात माझा उशाला, मऊ मोकळे केस हे सोड गाली, तुझ्या रेशमाची मिठी सैल झाली। बरं वाटत ना, पुन्हा एकदा गोलंदाज दुसऱ्या षटकाचा पहिला चेंडू घेऊन हा सुंदर स्विंग केला, फटका मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये आणि झेल, सुंदर झेल, ऑन द रन, चेंडूची नजर स्थिर, शरीराचा बॅलन्स स्थिर, आणि हा ऑन द रन म्हणजे धावत पुढे येऊन ज्याला आपण म्हणतो तसा पकडलेला झेल। ऍक्शन रिप्ले बघा, ऍक्शन रिप्ले नक्की पहा, गोल कॅच, शो थीम, यू रियली डू अ हार्ड वर्क गाईज, शो थीम, हा इव्हेंट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम शो थीम इव्हेंट ही टेक्निकली अफजल यांची कंपनी करते। आता हसा यार, वेल डन गाईज, डू अ हार्ड वर्क, चांगला शेल टिपलाय, मुख्य फलंदाज अरुणला मागे धाडलंय, आता कदाचित प्रितेश हाच आत येईल असं वाटतं। कोण आला रे, महेश आत आला, त्यांची बॅटिंग लाईन स्ट्रॉंग आहे, सुंदर खेळतायत, हलक्या हाताने फक्त ऑन साइडला खेळतायत आणि सरकतायत, आणि क्षेत्ररक्षक सुद्धा सरकतायत। हा खेळाडू धावतो किती, ज्याचं नाव गौरव वैभव थेट्या, हा अंडरआर्म क्रिकेट खेळतो, फुटबॉल खेळतो, कॅरम खेळतो, टेबल टेनिस खेळतो, लॉन टेनिस खेळतो, बॅडमिंटन खेळतो, काय खेळत नाही, सर्व क्षेत्रामध्ये पारंगत, त्यामुळे पायातील लकब बघा, सर्व क्षेत्रात खेळतो। बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, याचे पाय पाळण्यातच हालत होते। सुंदर फटका, अप्रतिम शॉट, परंतु डीप कॉर्नरला त्यांना संरक्षण आहे, एकच धाव मिळेल, दोन धाव घेत तीस धाव घेण्याचा प्रयत्न बघूया। आणि हा आता पळाला बघा, काय पळाला, काय रनिंग आहे, ओहो असते असते माईक, असते असते रेंज खूप आहे माईकची, यांनी अक्षरशः फसवलं। वैभव और थिट्या, दुसरी धाव तिसरी धाव घेतली, दुसऱ्या नक्की फलंदाजांनी विचार पण केला नसता, तेव्हा यांनी घर सोडलं जेव्हा त्याच्या घरामध्ये दुसरा फलंदाज येऊन उभा राहिला होता, तेव्हा त्यांनी स्वतःची क्रीज सोडली। याला म्हणतात एवढ्या रात्री सुद्धा अंगातलं ते रक्त असतं ना, रक्ताचा बहाव तो किती तेज असेल याच्या, ग्रेट रनिंग, हवे फटका झेल तर नक्कीच, आणि फलंदाज तंबूत परत। शॉर्ट ऑफ लाईन चेंडूला असा खराब फटका म्हणजेच परतीचं दार मोकळं, रॉंग शॉट म्हणजेच खराब फटका, त्याचा फटका त्यांना बसतोय, चांगला फलंदाज माघारी परततोय। आज भारतीय संघांनी कधी नव्हे ते 331 धावा चेस केल्या, धोनीच्या संघाने 300 मारून पस्तावत होते, आज 331 चेस केला, त्याप्रमाणे चांगले फलंदाज चांगले पद्धतीनेच खेळले पाहिजेत। धावसंख्या धावफलकावर 13, आशू बागडा 13 सुद्धा, हा फलंदाज या संघाचा पाठीचा कणा आहे, प्रितेश नावातच प्रीत आहे, आणि आतिषबाजी करतो म्हणून टेनिस क्षेत्रामध्ये आला, प्रितेश प्यार का क्रिकेट का प्रितेश म्हणून ओळखतात। ऑफ साइड ऑन साइड
दोन्ही बाजूला कधीही उभ्या उभ्या षटकार खेचण्याची जी कला अवगत आहे त्याच्याकडे, ईश्वराची देवी देणगी असते काही काहींना, ती देणगी त्याला भेटली आहे. धावसंख्या 13. गोलंदाज काय हो लेटकट सुंदर, हा दोन धावा तर निघालाच समजा. नाही त्याने पाहिलं, प्रित्यशाने त्याला रोखलं. गाडी भक्कन स्टेशनात घुसली, माझ्या नवऱ्याची धांदल झाली हे गाणं ह्याच्यावर लागू पडतं. काय लवकर पळतो हा. धावसंख्या 14. वेगवान धावतो प्रितेश. आता याच्यावर दारोमदार चार षटकात कमीत कमी 40+ रात्री या वेळेत झाल्याच पाहिजेत. उपांत्य पूर्व फेरीचा सामना आहे, क्वार्टर फायनल. इझी घेतला तर इझी व्हाल हे सर्वांना माहिती आहे, महत्व या सामन्याचं. हवे फटका, टायमिंग चुकला. ओ गॉड, झेल तर नक्कीच. आणि मोठा मासा गळाला लागलाय, मोठा मासा गळाला पहिल्याच चेंडूवर. चांगला टायमिंग केलं होतं, परंतु चेंडू फळीची वरची कड लागून चेंडू बराच वेळ हवेत वरती, आणि एवढा सुंदर वेलजच कॅच टेकन बाय मोनिश. कॉम्प्रोमाइज केली गेली आणि हे कळलं जरी हात मिळवणी ज्याला आपण म्हणतो टेबलावरून का टेबला खाऊन असो, तर त्या संघाला बाद करण्यात येईल. जिंकले तरी आणि 3 वर्ष त्यांना परतीचा या मैदानावर स्पर्धेत खेळण्यास मनाई केली जाईल. लाखोच्या स्पर्धेमध्ये पहिल्या सामन्याला एंट्रीची कॉम्प्रू होते, नंतर 1.5 कॉम्प्रू होते, नंतर 2 होते, हा हिशोब आहे. आणि ट्रॉफी काय यार, दुल्हन जैसी सजी हुई है ट्रॉफी, किसके घर की शान बनती है यही देखना अच्छा रहेगा. बघूया धावसंख्या दाबलकर 14. आता फार मोठे संकट, 2 षटक पूर्ण, 14 धावा. धावा म्हणाव्या तेवढ्या चांगल्या आल्या नाही आहेत, पायाभरणी मजबूत नाही आहे, फाउंडेशन थोडं कमकुवत. हरदेव हरदेव आपल्या मार्गावर आ यश लागते डिक्लेअर झोन मध्ये. 1 धाव घोषित, धावसंख्या 15. थर्डमॅनच्या दिशेला डिक्लेअर झोन आहे, काळा पट्टा जो आहे त्या झाडाच्या खाली तो डिक्लेअर झोन. बाकी भगवी बाउंड्री जी दिसते तिकडे धावा धावून करायच्या. समोर चौकार आहे, लेफ्ट साईडला चौकार आहे, ऑफ साईडला चौकार आहे. हरदेव हवेत फटका मिळतो, खाली फुलात चेंडू पडतोय एक्स्ट्रा कव्हरच्या. एकच धाव मिळेल, टायमिंग करत नाहीये चेंडूला, तटवण्याचा प्रयत्न करतात, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न करतात, परंतु चेंडू फळीवर चेंडू काय ठीक सहित नाहीये. याला कारण हवेतला दमटपण. यावेळी हवेत फटके मारणं म्हणजे जिकरीच, जोखमीच. घालून खेळणं म्हणजेच मान खाली घालून कार्पेट शॉट खेळणं हेच उचित. गोलंदाज हरदेव हर हर महादेव सारखा जय कर निघतो. राईट हा मोर्दुकेट मारा करतोय, हळूवार खेळतात ऑन साइडला थेट्या. एकच धाव मिळेल, धावसंख्या 17. कमीत कमी 30 धावा तरी हे ट्राय करतील करायच्या. दोन्ही फलंद आपापसात बघा बातचीत करतायत, ही चांगली गोष्ट. हो चहा चालेल. हा चेंडू चांगला फटका म्हणता येणार नाही, चेंडू ह्याची बाहेरची कड लागून चेंडू येतो तो पॉईंटच्या क्षेत्रामध्ये शत्रू चेंडूवर येईपर्यंत दोन्ही फलंदाज आपापले एंड बदलतायत, वेगाने 1 धाव पूर्ण करतायत. धावसंख्या 1 धावने वाढते, धावसंख्या धावलकावर 18 धावा, 2 गडी बाद, 3 गडी बाद 18. या षटकातील कदाचित हा 5वा चेंडू. हरदेव हा वाईड आहे का बघूया पहिले, एक तर
हा बघा पंच आता बघतो वेल डन बाय रे सर, त्यांनी नंतर बघितलं रन कंप्लीट झाल्यावर त्यांनी डिसिजन दिलं, हे आहे उत्तम पंचांची निशाणी। वन प्लस वन याचा अर्थ एक अधिक एक दोन धावा, धाव फलकामध्ये जोडल्या जातात, धाव फलक 20। तिसरे षटक प्रगतीपथावर तुम्ही 30-32 जरी धावा केल्या तरी सामना बनू शकतो। हरदेव हा काय शॉट आहे, सुंदर फटका ऑन ड्राइव्ह केला, फुल टॉस चेंडूला डीप स्क्वेअर लागला आणि दोन धावा आरामात पूर्ण करतात। गुड थ्रो, चांगला थ्रो, फ्लॅट थ्रो होता, समांतर रेषेमध्ये केलेला थ्रो, त्यांना माहिती आहे बाउन्स टेनिसचा बॉल आहे, वरतून टाकला तो बाउन्स होणार, अशा वेळी थेट्यासारखा फलक धावपटू याला बॅट्समन कोण म्हणेल, हा धावपटूच आहे एक प्रकारचा। धावसंख्या 22, हा तिसरी धाव घ्यायला तत्परच असतो, एक चेंडू शिल्लक, 22 धावा, सामना आता चांगला आकार घेऊ लागले धावसंख्येचा। हरदेव हा हवेत फटका, मिस्टर टायमिंग तर करत नाहीये, कवच असल्यामुळे दोन धावा, काय वेग आहे, काय स्पीड आहे, दोन धावा, धाव संख्या 24, आता शेवटचं उन पूर, लास्ट ओव्हर यायची बाकी आहे, अशा वेळी कमीत कमी 10 धावा जर आल्या तर हा एक नक्कीच चांगली धावसंख्येला आव्हानात्मक धावसंख्या म्हणता येईल। पहिल्यांदा फलंदाजी करताना नेहमीच धावा जमवाव्या, तुम्ही जर धावा जमवला नाही तर गोलंदाज काय खर्च करेल, तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे नसतील तर एटीएम मधून काय खाक साफ कराल, त्याप्रमाणेच जर धावा नसतील तर गोलंदाज काय खाक खर्च करेल। धावसंख्या धावलकावर 24, 24 धावा, 3 गडी बाद, गोलंदाज विपुल, बघू विपुल कशी कामगिरी करतो तो, विपुल हा गुड शॉट, दॅट्स अ ब्रिलियंट सिक्स, स्ट्रेट सिक्स, धाव संख्या 30 धावा, विपुल, मी मुद्दामून विपुल नंतर काय, विपुल विपुल प्रमाणात धावा देतो का हे पाहायचं होतं, आणि पहिल्याच चेंडूवर हा खणखणीत फटका, स्ट्रेट सिक्स, बाहेरून आवाज येत आहेत, दर्शक जागे असल्याची नोंद, काय शॉट आहे, ऑन द राईट फुल एंड डिलिव्हरीला सरळ मारलेला हा फटका, स्ट्रेट सिक्स, ओ सब्स्टिट्यूट ऑन द इन द ग्राउंड बाय द, नो 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 नो, अंपायर नाही सांगितलंय, विपुल बॅट्सचा ब्रिलियंट ब्रिलियंट बट कॅच इज देअर, गुड शॉट, टायमिंग चांगलं केलं होतं, हवेशी स्पर्धा करणारा हा फटका, परंतु मिडविकेटला क्षेत्ररक्षक अगदी सीमारेषेवर उभा होता, अजिंक्य कॅप्टन अजू यांनी टिपलेला हा सुंदर झेल, खरंच हा वेल डन गौरव वैभव अर्थ थेट्या, वेल डन, टाळ्या झाल्या पाहिजे यासाठी, खरंच चांगली कामगिरी केली आहे आपल्या संघाला, त्यांनी लढवई या धावसंख्या उभारण्यास मदत केली आहे, तो जाताना काहीतरी सांगतोय, कान मंत्र देतोय नवीन फलंदाजाला, मजबूत बांध्याचा फलंदाज विजया विजय, सुनवाई मरवाई बाळकुम हा संघ या महत्वपूर्ण सामन्यात लढत देतोय, करावे नेरूळ इथून आणला संघाला, हवेत मिस्ट्रोक आणि अजिल नक्कीच यशस्वी टिपतो का बघूया, ओ आणि दुसरीला हा काय बघतोय इकडे, हा काय बघत होता, विजय तो बाजूला वरून कॅच कसा टिपतोय, कसा सोडतायत,
पानी किती खोल आहे विहिरी मध्ये? अच्छा सॉरी हा, दुसरा फलंदाज येऊन त्याला ए उठ दाव संख्या 32। ठीक आहे, रात्री थोडा थट्टा मस्करी बरी वाटते, झोपलेल्यांना जाग होण्यास मदत होते। गोलंदाज आपल्या मार्गावर, हो गुड डिलिव्हरी, सुंदर चेंडू फुल लेंथ ऑफ साइडला यॉर्कर, निर्धाव चेंडू, धाव संख्या 32 आहे, चेंडू शिल्लक आहे 2, या चेंडूवर धावा जमवल्याच पाहिजेत। आणि हा मिस्टेक पूर्ण झाला, टाइम कशी 2 धावा घेण्याचा प्रयत्न करतील, नक्कीच शिरतील आणि हे बाद। वेल डन गुड थ्रो, खरंच चांगला थ्रो होता। विजय हा तडाकेबंद फलंदाज आहे सुनवाईचा, त्याला स्ट्राइक भेटला पाहिजे होता। विजय एक मजबूत बांध्याचा, मजबूत इराद्याचा तडाकेबंद फलंदाज, फक्त धावची थून तमूत परततोय, त्याची जाग घेण्यासाठी फक्त धावायलाच गेलाय तो दुसरा फलंदाज चितेश। तेहतीस धावा, 1 to go, शेवटचा चेंडू धावा जमवण्यासाठी सुनय मरवईला, हा चांगला फटका, टाइमिंग केलाय मिड विकेटला, 2 धावा तो निश्चितच। ओ गुड रनिंग, धाव संख्या 35, याचा अर्थ 36 धावांचं आव्हान, 24 चेंडू और 36 धावा। थोडे नाराजच करावे संघाचे खेळाडू, त्यांना माहिती आहे रात्रीच्या वेळी 36 धावा म्हणजे साधी गोष्ट नाहीये। वेल डन गौरव वैभव अर्थ थेट्या, त्यांच्याच कामगिरीमुळे हे शक्य झालंय। स्ट्रेट 6 ही आजच्या दिवसातला एक उत्तम फटका होता, अ शॉट ऑफ द मॅच हा आजच्या दिवसातला स्ट्रेट 6। अजूनही दर्शक जागेचे हल्ले नाही आहेत, बघा काय करते। आखरी इनिंग, आखरी 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 इनिंग है ये, जरा काळी चहा पाठवाल का इकडे, जरा धूम्रकांड श्वेत नलिका प्लीज बॅट्समन करावे, प्लीज एंटर इन द रिसर्कल। आजा चा सांग ना, एकच आहे ना, मला वाटलं एकच असेल, आहे का? मॅचेस घे ना, मॅचेस आहे इकडे, आहे दे ना मिले, मॅचेस पण आहे। ए आता चहा सांग, बरं चहा सांग ना, चहा काही नका, शनिवार आहे, चहा सांगा जरा, नाही इथे जरा सर्व खेळाडू एकत्र हलडल करतायत सुनय मरवायचे, आता एकमेकाच्या हातावर हात ठेवतील आणि जयघोष करतील आपल्या देवीच्या आणि पुन्हा आपल्या मार्गावर निघतील। येस बघा ही पद्धत, बघा करेक्ट पद्धत आहे, याला सांघिक एकतेचं प्रतीक क्रिकेट आहे, म्हणून हलडल केलं जातं, जयघोष करून आपल्या जागेवर झालं जातं।
रात्री आम्हाला बरेच फोन येतात यूट्यूबवर, आम्ही तुम्हाला ऐकतोय पाहतोय बरं वाटतं. अजय 11 अजय पाटील आयोजित या स्पर्धेमध्ये संपूर्ण जग या सामन्याचं निरीक्षण करतंय. तर चहा सांगा ना यार. रात्री काळीच्या प्याल्याची मजा येते ना थंडीच्या मोसमात. येस पंचांना सुद्धा ओके. लेट्स प्ले ऑन द मेन मॅच इज बिगिन. भैया हवे फटका मिस्टर गाणी बाद मोठा धक्का. ओ बिग ब्लो बिग ब्लो. शॉर्ट पिच चेंडूला बॅकफुटला हवेमध्ये कवरच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न करत होते. आम्ही मगासपासून पोट तिडकीने सांगतोय हवेत फटके खेळणं रात्री या मैदानावर हे फार कठीण आहे. आपण वरती पहा जरा आकाशात दमट वातावरण आहे, बॉल ट्रॅव्हल होत नाही हवेमध्ये. इकडे तिकडे चोहीकडे खेळावं आजूबाजूला. आता 23 चेंडू आणि 36 धावा. अरुण पहिला श्रेयश मिळवतोय. फुल टॉस ऑन साइडला आणि सुंदर क्षेत्ररक्षण, तेवढी सुंदर फेक, सुंदर क्रिकेट, चांगला क्रिकेट मैदानावर. काय अडवला चेंडू त्याने, जरी थेट नेम लागला नसला तरी प्रयत्न फार चांगला होता. अरुण हा या स्टंपवर आला पाहिजे होता. हा निर्धाव चेंडू डॉट डिलिव्हरी, सुंदर गोलंदाजी. तीन चेंडू एक धाव, सामना नक्कीच रंगतदार. हा स्विंग केला झेलतो, येस विकेट नंबर 2 गॉन. टाया शिट्ट्या चा गजर. आपण आपण बघा स्क्रीनवर बघा ऍक्शन रिप्ले शो थीम द्वारा. हा बघा क्रॉस शॉट आणि आरामात झेल टिपला गेलाय. धाव संख्या 3, एक गडी बाद 2 गडी बाद 1 धाव. ओ अपील डॉट डिलिव्हरी, एक रन 2 गडी बाद, माफ करा 4 चेंडू झालेत, 5 झाले, सॉरी सर सॉरी फॉर द करेक्शन, 5 चेंडू झालेत. 1 टू गो. काय षटक चाललंय, सुंदर षटक. जर हा चेंडू डॉट गेला तर हा चांगला फटका आणि हा डॉट डिलिव्हरी, क्या बात आहे, का ओव्हर झाली, सुंदर गोलंदाजी. तुम्हाला एकच षटक टाकायचं होतं आणि ते तुम्ही एवढ्या सुंदरपणे त्याचं प्रदर्शन केलंय. याला म्हणतात सुरुवात एवढी चांगली. आता 18 चेंडू आणि 35-34 धावा. काय ओव्हर आहे, 18-35 माफ करा 36 धावांचं आव्हान आहे. काय ओव्हर टाकली आहे. 1 लाखाच्या स्पर्धेमध्ये 4 षटकांचा सामना, एका चेंडूची किंमत किती आहे ते माहितीये का, 7856 रुपये. अशा वेळी एक धाव देणं म्हणजे लाखाची कमाई करून देणं आपल्या संघाला, आणि वाईट चेंडू टाकणं म्हणजे 7500 वाईट, हे लक्षात ठेवा. गोलंदाज अमोल
लांब पल्ल्या सरणप क्षेत्ररक्षण पांगवण्यात आले कारण पहिलं पॉवर प्लेचं बंधन उठलंय. डीप कव्हरला एकही खेळू नाहीये, कव्हरला डीप कव्हर ऑन साइड फुल जॅम पॅक डीप विकेट डीप लॉंग लेग डीप लॉंग ऑन. महाराज जर आखूट टप्प्याचा उलटच्या बाहेर आला आणि कव्हरच्या डोक्यावर टॅप केला तर तो चौकार गेला म्हणून समजा. फार वेगळी व्यूहरचना. गोलंदाजांनी स्वतः क्षेत्ररक्षण लावलंय. अमोल चांगला चेंडू खोलवर टप्पा डाव्या शिवर मिड विकेटला चेंडू होतो. एक धाव घेत आहे दुसऱ्या घेण्याच्या प्रयत्नात गुड थ्रो. दोन धावा आरामात पूर्ण करतायत. धावसंख्या आता वाढते तीन धावा. आता हव्या 17 चेंडू 33 धावा. आम्ही आपल्याला चेंडू नजीक आता रात्री स्कोर सांगू. बॉल टू बॉल स्कोर आपल्याला आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या माध्यमातून येईल. 17 चेंडू 33 धावा. अमोल राउंड विकेट मारा करतोय. सुंदर चेंडू डॉट डिलिव्हरी आणि बाद फलंदाज इनरेज. गुड स्पॉट फिरिट. करावे संघाचा कर्णधार अजिंक्य उर्फ अज्जू आता स्वतः मैदानात कारण की गडी बाद झाले तीन. धाव संख्या आहे तीन. तीन बाद तीन अशी नामुष्की च्या परिस्थितीमध्ये कर्णधार मैदानात. करावे संघाकडे मोठे फटके खेळण्याची ताकद आहे परंतु आता ती परिस्थिती नाहीये. 16 चेंडू आणि 33 धावा. सुनई मरवई या परिस्थितीत आलाय तो फक्त वैभवमुळे. वैभवची एक जबरदस्त खेळी आणि अरुण याची जबरदस्त गोलंदाजी. 16 गेंदों में 33 रनों की आवश्यकता. देखते रात के इस समय भी गर्मी का एहसास दिलाता हुआ यह मैच सभी का आकर्षण का केंद्र बना हुआ है. अमोल अपने बॉलिंग मार्क पर इस बार आवे विकेट नंबर 4. और कैप्टन बिना खाता खोले अजिंक्य अपने पैवेलियन की ओर लौटते हुए. इसका मतलब यही होता है आवागमन जारी है विकेटों का. आवागमन न्यू बैट्समैन अलंकार. रन आने तो दूर, रनों के जो बहाव होता है रनों का बहाव वो कुछ रुका हुआ सा लग रहा है. क्या गेंदबाजी कर रहे हैं हर गेंदबाज. आत्मविश्वास से लबालब जब आदमी होता है जो कॉन्फिडेंस उनका हाई पहुंचा है वो है अरुण की बदौलत जिन्होंने पहला ओवर ये दिखा दिया था कि अगर रात में आप सही समय पर सही लाइन और लेन पर गेंदबाजी करोगे तो अपनी मैच है ही. एक रन दो विकेट के साथ शुरुआत कर दी उन्होंने. ये मैच दोनों अच्छी टीमों के बीच है. इस बार डॉट डिलीवरी थोड़ी जमीन से सटकती हुई गेंद. टप्पा खाने के बाद उठी नहीं गुडलाइन स्पॉट से. बल्लेबाज जगह से गेंद को छेड़ना चाहते थे कट करना चाहते थे. गेंद और बल्ले का कोई संभव प्रयास नहीं. विकेट कीपर के दास्तानों में गेंद सुरक्षित. लेकिन ये मैच अब आस्ते आस्ते बल्लेबाजों के ऊपर दबाव का एहसास को दिलाता हुआ उनकी हर एक एक्शन में दबाव झलकता हुआ. पैर नहीं हिल रहे ना गेंद बल्ले पे आ रही. ये है टेंशन और ये दबाव उनसे कुछ करवाएगा जरूर. अमोल ये अच्छी गेंद इंदर लगी फाइनल के क्षेत्र में. गेंद आती हुई एक ही रन मिलेगा. एक सदा कुछ नहीं अंधूरी किनार लगा था. एक रन अब आते आते यानी स्कोर हल्के हल्के स्लो ट्रेन के माफिक आगे बढ़ रहा है. 4 रन 4 विकेटों के नुकसान पर. 1 टू गो 11 गेंदों में 4 रन. 11 गेंदों में 4 रन बने
और चार विकेटें गई। ये डॉट डिलीवरी, क्या डिलीवरी है, वाइड नहीं, ओवर की समाप्ति। तालियां होनी चाहिए इस दोनों ओवर के लिए, क्या ओवर किए दोनों। 32-36 ओवर का लक्ष्य कोई बड़ा नहीं है चार ओवर में, जब मैदान काफी छोटा है, बॉल रन 25 मीटर की है। ऐसे वक्त पर अपने गेंदबाजी के, अच्छी गेंदबाजी के बदौलत इन्होंने मैच में वापसी की है। ये बाबा ये पानी दे, 12 गेंदों में 32 रन। सोनुआई मरुआ हा संघ आपला ग्राम देवता सोनुआई मरुआईच्या नावावर खेळतो आणि माता त्यांच्यावर प्रसन्न झाली ही नक्कीच असं वाटतं। बाळकोमची ग्राम देवता ज्याला मानलं जातं ती सोनुआई मरुआई। क्या बात है। आता तीसरा गोलंदाज महेश, हा एक आकर्षक महेश आणि नंतर येणारा गोलंदाज जितू हे यांचे रिझर्व कोटाचे बॉलर आहेत, म्हणजे जे गोलंदाज मेन गोलंदाज आहेत ते त्यांची तीर जे आहे, तीर अग्नि अस्त्र ते शेवटी ठेवतात, ब्रह्मास्त्र। अमोल एक आकर्षक गोलंदाज, लेफ्ट आर्म हा धुमाला चेंडू आपटूनच देणार नाही पुढ्यात, सुंदर डॉट डिलिव्हरी। रनो का अकाल सापडा आहे, रनों का अकाल। काय सुंदर गोलंदाजी बघायला मिळेल, खरच रात्री झोप येत आता उडाली। जी खेळपट्टी फलंदाजांच्या नंदनवर आहे तिथे गोलंदाज वर्चस्व मिळवत आहेत, ही गोलंदाजांची कसब आहे, टॅलेंट आहे। बघूया हा चेंडू, हा डिक्लेअर झोन मध्ये एक धाव, एकही चेंडू मी दर्शकांना सांगू इच्छितो एकही चेंडू सर्कलच्या बाहेर आला नाहीये, 30 गज यार्डच्या बाहेर एकही चेंडू आला नाहीये। एवढं जबरदस्त काटेकोरपणे केलेला मारा, हा आपटला, क्या बात है। सुंदर फलंदाजांची बॉडी लैंग्वेज पाहून केलेला अटॅक, फलंदाजांची जी मनोकामना आहे ती समजून केलेला हा आक्रमण। पुन्हा एकदा हवे फटका झेल होतो का बघूया, ओ चांगला प्रयत्न, सुंदर प्रयत्न आणि ओ धावचीत होतो ता वाचलेत, काय डाय मारली, ऍक्शन प्ले बघा, ऍक्शन रिप्ले पाहू शकता। कोण आहे शतरक्षक पाहूया, प्रितेश कॅप्टन स्वतःला झोकून देतोय आणि ऍक्शन रिप्ले बघा, ऍक्शन रिप्ले स्क्रीनवर नक्की पहा, हा चेंडू गेला, झाडाखाली दिसत नाहीये, ठीक आहे। काय सुंदर मारा आहे, सुनई मरोई अक्षरशः लढत देतोय, हा दॅट्स अ बिग शॉट, हा षटकार तर निश्चितच, षटकार निश्चितच। पहिला चेंडू फुड्यात टाकला, धावसंख्या धावलकावर 13 धावा, आता हव्यात बरोबर 23 धावा येणाऱ्या 7 चेंडू 23 धावा। सामना कधीही फिरतो म्हणून तर त्यांनी लगेच विचारलं किती पाहिजेत, 7-23। एक षटकार जर अजून आला तर मग रात्रीचं खेळ चाले या दूर चांदण्यांचा, संपेल का कधी हो हा खेळ क्रिकेटचा असंच म्हणावं लागेल। ओ स्विंग केलाय, दोन धावा तर निश्चित, डीप फाईन लेगला, घोषित क्षेत्रामध्ये धाव संख्या झाली ती 15, 6 चेंडू 21 धावा, 6 गेंदों में 21 रन, कुछ भी हो सकता है।
वक्त 2:04:40। दोन वाजून 4:40 आणि शिवशंकर प्रतिकपथावर आज 7:48 पहिला चेंडू टाकला गेलाय। ऑर्गनायझर अजी कृपया नोंद घ्या, सात बघा, 7 चेंडू 21 धावा, ऑफ साइड अजूनही खाली आहे, एकटा ठेट्या लॉंग ऑफला, राइट मोर्दीकडे मारा, स्विंग केला डॉट डिलिव्हरी आणि धावचीत इकडे तिकडे चोईकडे आउट नक्कीच। 6:05:21 चा सामना, पांच चेंडू 21 धावा आता या क्षणाला नक्कीच आपण म्हणू शकतो सोनवाई मरवाई संघ 70% सामन्यावर पक्कड मिळवतो। याला कारण असं की हा जो गोलंदाज जितू हा गोलंदाज नवीन फलंदाज संदीप या गोलंदाज हा चेंडू बाउन्स टाकणार, हा चेंडू खांद्यातला जोर काढून आपटणारच। आणि मुख्य म्हणजे रात्री मोठे फटके पाहायला मिळत नाहीत आणि याला गरज मोठ्या फटक्यांची आहे आणि प्रकाश झोतामध्ये आई साइड होत नाही चेंडू। सिमेंटची खेळपट्टी आहे 22 यार्डची, एकदम जवळून गोलंदाज गोलंदाजी करतो, जर त्यांनी बरोबर चेंडू उसळी घेतो तिकडे टाकला गोल्डन स्पॉटला तर तो कपाळाचा वेद घेतो गोलंदाज आपल्या मार्गावर। हा एज लागते एक धाव, 4 घोषित क्षेत्रामध्ये 4 चेंडू 19 धावा। हा आता जो चेंडू येणार आहे, यस सर, बीस पाहिजे, करेक्ट, जागे आहेत ना तुम्ही रात्री पाहिलं बाबा, 24 ना, पुढचा चेंडू हा बॅड बाउन्स वाईड चेंडू, काय निर्णय देतात, येस गोट अंपायर यांची झलक, करेक्ट ना, ओके इट्स अ पार्ट ऑफ जोक, ओ गुड डिलिव्हरी, व्हेरी गुड डिलिव्हरी। आणि हा निर्धाव चेंडू, सुंदर चेंडू, तीन चेंडू 19 धावा। आता षटकार जर लगवले तरीही सामना आता आव्याका पलीकडचा, जर वाईट चेंडू पडला तरच काहीतरी होऊ शकतं पुन्हा विचार करण्याची गोष्ट, नाहीतर विचारांच्या पलीकडे शब्दांच्या पलीकडे। आणि एक धाव आणि याबरोबर 2 चेंडू आणि आता 18 धावा। आता कोणी आत येऊ नका प्लीज, सामना संपेपर्यंत कोणी आत येऊ नका। सोनई मरवळे आपल्याला खास सूचना आहे ही, एक्साइटमेंट, सेकंड लाइव डिलिव्हरी, 6 नॉट आउट, इट्स अ बिग 6। थँक यू बरे सर, दबली कंबर मोडली, 7:12:12। एक बारा बघूया काय करतंय सोनई मरवळे सेमी फायनल मध्ये दाखल, आणि षटकार